एक तुमचा मिस्टर रवी पवार हे माझे चांगले मित्र आता होतेच म्हणावं लागेल, आणि त्यांच्या गळ घालणारी माझ्या मालकीची असणारी कोडोली येथील गाळा त्यांना 7 वर्षापूर्वी मी भाड्यानं दिलेलं आहे. सुरुवातीला मी तयारच नव्हतो, परंतु महाराजांनी शब्द टाकला की दे त्यांना, करतील ते काही ना काहीतरी, आणि त्यांना भाडा मी तो गाळा दिला. सुरुवातीच्या काळात त्या ब्लू डार्ट कुरिअरचं कंपनीचं कामकाज बघायच्या, आणि त्याच्यानंतर ते ब्लू डार्ट कंपनी मला वाटतं दुसऱ्या एका कंपनीने कुठल्या तरी मर्ज केली आणि त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट गेलं. परंतु ते जे कलेक्शन वगैरे करायचे किंवा कुरिअर पोस्टर वगैरे ज्या काय वाटायच्या ते आता बंद झालं, आणि सगळ्याच्या सगळं कामकाज डायरेक्टली कंपनीमार्फतच तिथं होतं, त्यामुळे त्यांचा आता तिथं तसा अर्थार्थाने काही संबंध राहिलेला नाही हँडलिंगमध्ये. परंतु माझ्याबरोबर त्यांचं जे काही ॲग्रीमेंट होतं पहिले 2 वर्ष ते व्यवस्थित चाललं, भाडे करार थोडक्यात मराठीत सांगायचं तर भाडे करार सुरुवातीला 2 वर्ष तो व्यवस्थित चालला. त्याच्यानंतर मात्र 6-6 महिने भाडं न देणं वगैरे हे असले सगळे प्रकार व्हायला लागले, नाईलाजाने मला वेळोवेळी ते बंद करावं लागायचं. त्यावेळेला कुठं ते येऊन देतो की रे वगैरे असे नेहमीच्या स्वरातले शब्द, आणि मग ते भाडं दिलं जायचं, तेही कधी बँकेत जमा करायचे, कधी चेक द्यायचे, पण ते द्यायचे भाडं. परंतु आणि दरम्यानच्या काळात साधारणतः एक मी खालीच करा पडून पाठीमागे लागलो त्यांच्या, एक 7-8 महिन्यापासून ते खाली करा म्हणूनच त्यांच्या पाठी लागलो होतो, पण ते करत ते आजपर्यंत थांबलं. आणि मग मी त्यांच्या मुंबई ऑफिसला आणि पुणे ऑफिसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर माझ्या जे समोर आलं ते पिक्चर आणि अतिशय वेगळंच होतं, की डायरेक्टली सिद्धी पवार ह्या त्या जागेच्या मालक आहेत आणि त्यांच्याबरोबरच कंपनीनं लीज ॲग्रीमेंट केलेल्याचं पेपर मला तिथल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबईमधल्या त्यांच्याच कंपनीच्या त्यांच्याकडून ते मला मिळालं. तदनंतर मात्र मी चंगच बांधला की नाही आता ह्यांना ठेवायचंच नाही, 7 महिन्यापूर्वीच तो विषय झाला आणि त्यांना तुम्ही जावा म्हणूनच सांगितलं. परंतु यांच्या ऑफिसचे पुण्याचे जे काही 2 अधिकारी होते मला वाटतं BW.8 एक नाव आहे त्यातलं पवन ग्रोवर आणि दुसरं नाव आहे मनोज कांबळे म्हणून. या दोघांनी सुरुवातीला मला आयडिया नव्हती की यांचे ते हस्तक आहेत वगैरे, त्यांनी मला गळ घातली की नाही आम्ही तुम्हाला तुमच्याशी डायरेक्ट टाईप करणार आहे, तुम्ही काही आता आम्हाला हलवू नका, अशा पद्धतीचं ते झालं. आणि त्यांच्यावर 7 महिन्याचं भाडं त्यांच्याकडे आज अखेर पेंडिंग होतं. तर त्या संदर्भात मागणी झाल्यानंतर त्यांनीही काही परत कानाडोळा करायला सुरुवात केली, आणि नंतर या सगळ्या प्रकारानंतर ते बंद करण्याचा मी निर्णय घेतला. परंतु कायद्याचा काय त्यातला भाग आहे का बघून मग बंद करावं असं मी सांगितलं, आणि आज बंद करणार आहे असं मी जवळजवळ डिक्लेअरच केलं होतं त्यांच्याकडे. परंतु पोलीस यंत्रणेकडे मी चौकशी केल्यानंतर ते पब्लिक डॉक्युमेंट्स असतात आणि ते तुम्ही अशा पद्धतीनं कस्टडी बंद करू शकत नाही असं ज्या वेळेला मला सांगितलं त्यावेळेला मी ते थांबवलं बंद करण्याचं. परंतु दरम्यानच्या काळात या सिद्धी पवारांनी माझ्यावर SP साहेबांच्याकडे काहीतरी अर्ज दिला की खंडणी मागतायत. आता भाडं मागणं ही खंडणी असते का? ठीक आहे, त्यांचा तो संस्कृतीचा भाग असेल, परंतु महिलांचा आदर करणं हे आमचं पहिल्यापासून कर्तव्य आहे. मी आज तागायत कधी असला अनादरांचा प्रकार कधी केला नाही, आणि या सगळ्या अनुषंगाने वाईट वाटलं एकच की गेल्या MIDC अशा पद्धतीने किंवा ह्या अख्ख्या सगळ्या मतदारसंघात तुमच्या सगळ्यांच्या समोर गेली 15-20 वर्ष राजकीय स्वरूपाने वावरत असताना खंडणीसारखे वगैरे आरोप आपल्यावर होणं हे काय बरोबर नव्हतं, आणि याचा कुठंतरी खुलासा झाला पाहिजे म्हणून मी आज आपल्या समोर आलोय. हे सुद्धा मी माफ केलं असतं त्यांना, परंतु ज्या पद्धतीनं ते खंडणी वगैरे हा काय जो प्रकार त्यांनी बोलण्यात त्यांच्या आलं आणि ते सगळे क्लिप व्हॉट्सअप फेसबुकवर फिरत आहेत ते कुठंतरी मनाला खटकलं, आणि म्हणून मी आज या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतोय.
आपल्या सगळ्यांचं आजपर्यंत सहकार्य होतं.